मित्रांनो, कासव महोत्सव असं नाव कधी ऐकलं आहे का? समुद्र किनाऱ्यावर कासवांची जत्रा भरलेली कधी बघितली आहे का? एका सेलिब्रिटीला भेटण्यासाठी कधी लोकांची गर्दी बघितली आहे का? जर तुमचं उत्तर असणार नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आपला आजचा व्हिडिओ हा कासव महोत्सवावर आधारित असून या व्हिडिओमध्ये मी कासव महोत्सवाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार। ओलिव रिडले या प्रजातीचे कासव काही वर्षांपूर्वी कमी झाले होते, त्यामुळे या प्रजातींच्या कासवांमध्ये वाढ व्हावी यासाठी काही वर्षांपूर्वी वेडास गावातील नागरिकांनी सह्याद्री निसर्ग मित्र आणि कासव मित्र मंडळ यांच्या साथीने एक मोहीम सुरू केली। वेडास समुद्र किनारी अनेक मादी कासव आपली अंडी देत असत, पण सुरुवातीला ही अंडी काही जण चोरून नेत होते। शेवटी ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ह्या कासवांच्या अंड्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली। जेव्हा कासव अंड्यातून बाहेर पडून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी सक्षम होतात, त्याचवेळी या कासव महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावेळी कासवांना समुद्रात सोडण्याची संपूर्ण प्रक्रिया पर्यटकांना पाहायला मिळते आणि आज आपण जात आहोत त्याच कासव महोत्सवाला बघण्यासाठी वेलास समुद्र किनाऱ्याजवळ। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशिल अंबादे। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपला आजचा टार्गेट असणार आहे कासव महोत्सव म्हणजेच टर्टल फेस्टिवल। वेलास हे महाराष्ट्राच्या कोकण विभागातील सावित्री नदी आणि भारजा नदी या दरम्यानची एक किनारपट्टी आहे। तिच्या एका बाजूला सह्याद्री पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र आहे। वेलास समुद्र किनारपट्टी महाडच्या पश्चिमेस 67 किलोमीटर, पुणेपासून 180 किलोमीटर आणि मुंबईपासून 215 किलोमीटर अंतरावर आहे। वेलास समुद्र किनाऱ्याजवळ पोहोचण्यासाठी आपल्याला सावित्री नदीला पार करून समोर जावे लागते। नदीला पार करण्यासाठी इथे फेरीचा उपयोग करावा लागतो। 10 मिनिटचा प्रवास करून आपण जाऊन पोहोचतो नदीच्या दुसऱ्या बाजूला। सावित्री नदीला पार केल्यानंतर आपण 8 किलोमीटर दूर असलेल्या वेलास समुद्र किनाऱ्याजवळ जाऊन पोहोचतो। या जागेवर गाडी पार्क केल्यानंतर एक्झॅक्ट जायचं कुठून आहे याचं कन्फ्युजन होऊ शकते। तर मित्रांनो, या जागेवर एक महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी, इथं आल्यानंतर लोक थोडेसे कन्फ्यूज होतात की आपल्याला टर्टल फेस्टिवल साठी कुठून जायचं आहे। तर हा बघा, या बाजूला एक रोड दिसत आहे, या जागेवर आपल्याला एक छोटासा ब्रिज दिसत आहे। या ब्रिजच्या बाजूला जर आपण आलो तर इथून एक छोटासा असा पायवाट चालली आहे, इथं पायऱ्या वगैरे दिसत आहे। या पायवाटेद्वारे आपण असा समोर जायचं आहे, जवळपास 1 किलोमीटर समोर। फेरीने येण्याच्या चक्करमध्ये आपण सकाळी 8 वाजता समुद्र किनाऱ्याजवळ येऊन पोहोचलो आणि या कारणाने आपला टर्टल फेस्टिवल मिस झाला। सध्या या जागेवर देवेंद्र दादा आपल्यासोबत आहेत आणि जाणून घेऊ त्यांच्याकडून या पूर्ण जागेची आणि या कासवांची इन्फॉर्मेशन। तर दादा, सर्वसाधारण किती प्रकारचे कासव राहतात? आता आपल्याकडे एकच जातीचं आहे। काय नाव या जातीचं? ऍलिवुडली। कोणता? ऍलिवुडली। म्हणजे त्याचा कलर आहे ना, त्या ज्याचा आहे त्याच्यामुळे त्याला त्याचं नाव ठेवलेलं आहे। अच्छा, ऍली कुठला नाव? जाऊ दे। ओलिव्ह रिडले या प्रजातीचे कासव काही वर्षांपूर्वी कमी झाले होते। याच प्रजातीचे कासव गेल्या काही वर्षांपासून अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येताना दिसून राहिले आहेत। अंडी घातलं की ती 2 तासाचा कालावधी असतो, तिला 2-2.5 तासाचा घातलं की ती निघून जाते। पहिल्या म्हणजे स्वतःहून ती खड्डा बनली, तेवढ्या अंडी झाली, प्रोसिजर घातलं की परत तेवढा बुजवून गेलेली, सुरक्षित आहे की नाही बघणार आणि मग निघून जाते। नाही मग तिथं जर मादी परत येत नाही का अंडी घातल्यावर? मादी येतच नाही, ती गेली तर जातेच। एक कासव एका वेळेस किती अंडे देतात दादा? बापरे, 140 आहे, 148 आहे, 122 आहे, 106 आहे। अंडे देणं कधीपासून चालू होते? नोव्हेंबर। आणि मग यांचा कालावधी जो राहते एका अंड्यामधून पिल्ला बाहेर येण्याचा, तो किती दिवस लागतो? 45 ते 55 दिवस लागतात। ओके, थंड वातावरण असेल तर 60-62 दिवस लागतात। कासवांची पिल्लं सकाळी 7 ते 7:30 आणि संध्याकाळी 6 ते 6:30 समुद्रात सोडले जातात। सकाळी 8 वाजता समुद्र किनाऱ्यावर आल्या कारण आमचा सकाळी कासव बघण्याची संधी मिस झाली, म्हणून कासव बघण्यासाठी आम्ही संध्याकाळपर्यंत थांबण्याचा डिसिजन घेतला। मित्रांनो, या जागेवर बहुत सारे खेकडे आहे, आपल्याला आता खेकडे पाहायला भेटून राहिले, चला खेकडे मित्राला भेटूया। हे कोणत्या प्रकारचे खेकडे होते हे तर माहिती नाही, पण पूर्ण समुद्र किनाऱ्यावर आपल्याला हे खेकडे इकडून तिकडे चालताना दिसतात।
तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे खेकडे मित्र पाहिले होते, हे खेकडे मित्र समुद्र किनाऱ्यावर राहतात कुठं हे जर माहित करायचं आहे. हे बघा, इतका गड्डा करून याच्या अंदर राहते खेकडा. जमिनीच्या अंदर केलेल्या गड्ड्यामध्ये आता खेकडा असेल तर बाहेर काढायचा कसा? कोणी आहे का अंदर? बाहेर निघा, बाहेर निघा पटकन, चला बाहेर निघा. शुक 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 शुक. एक असो मित्रा, बाहेर निघ बरा. चल बाहेर निघ. कुठं आहे तू? अंदर कोणी आहे का? कोणीच ना. खेकडा कदाचित आपल्याला घाबरला असेल म्हणून तो एकदम अंदर जाऊन आहे. वेला समुद्र किनारा भरपूर लांबवर पसरला असून याला एक्सप्लोर करण्यासाठी जवळपास 2 तास लागू शकतात. आपला कासो फेस्टिवल तर पूर्णपणे मिस झाला आहे, पण या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतात. दर्शन दादा समोर चालला गेलाय आणि अब्बात, हे बघा कोणाची टोपी होय का. नारळ बी दिसतंय इथं. वा, पण तो नारळ खाण्यासारखा नाही. या सुंदर समुद्र किनाऱ्यावर भटकत असताना एक गोष्ट बघून खूप वाईट वाटलं, ते म्हणजे समुद्र किनाऱ्यावर लांबवर पसरलेला मानवनिर्मित कचरा. समुद्रामध्ये असलेला कचरा, कंपन्यांमधून सोडलेलं दूषित पाणी, जहाजांचं ऑइल, या कारणाने दिवसेंदिवस कासवांची संख्या कमी होऊन राहिली आहे. हा बॉटलाचा ढिगारा पाहून राहिले आहे का? हे पूर्ण बॉटला दारूचा बॉटला आहे. समुद्र किनाऱ्यावर येऊन काही लोक म्हणजे दारू वगैरे पीत असतात, पण ते ज्या बॉटला आहेत त्या बॉटल सुद्धा इथं ठेवतात. काही काही तर बॉटला फुटून आहेत, हे बघा. इथे केलेल्या एका सर्व्हेनुसार जीवन जगण्याच्या शर्यतीमध्ये कासवांचा रेशो 1000 मागे 1 आहे. याचा अर्थ असा की 1000 जन्मलेल्या कासवांच्या पिल्लांपैकी बस 1 कासव मोठा होऊन अंडे देण्यासाठी जिवंत समुद्र किनाऱ्यावर वापस येतो. हेच काही अशी गंदगी आहे ज्याच्या कारण हळूहळू कासवांची संख्या कमी होऊन राहिली आहे. आणि या कासवांना वाचवण्यासाठी या जागेवर काही संवर्धन करणारे लोक आहे, काही टीम आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, ते दिवस रात्र करून बहुत जास्त अशी मेहनत करून राहिलेले आहे. सो सलाम त्या सगळ्यांना जे कासव वाचवण्याच्या या कार्यक्रमाला सहभागी होऊन राहिले आहे आणि प्रत्येक लोक मदत करून राहिले आहे. लोकांनी सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशा सुंदर बीचवर आपल्याला कचरा नाही करायला पाहिजे. आणि असला तो कचरा थोडा थोडा करून आपण बाहेर नेलो त्या जागेची सुंदरता अजून खूप जास्त प्रमाणात वाढेल. या समुद्र किनाऱ्यावर पडलेल्या टाकाऊ कचऱ्यामध्ये आपल्याला उपयोगात येणारी टिकाऊ वस्तू मिळाली. बहुत सारा खराब चपला आणि पूरा कचराच कचरा आहे या जागेवर. वाह बाबू, चप्पल सही, अजून एक पेयर चप्पल. वाह बहुत सही. फायनली आपल्याला कचऱ्यातून भेटलेली आहे एक चपलेचा जोड. या शूज मध्ये बहुत सारी माती चालली आहे, तर आता आपल्याला चप्पल भेटलेली आहे. या चपलीपासून आपण या मातीचं प्रोटेक्शन करू. माणूस कसा पण सर्व्हाइव्ह करू शकते, फक्त आजूबाजूला त्याची पाण्याची जी क्षमता आहे, त्याची पाण्याची जी नजर आहे, ते एकदम तीक्ष्ण राहिली पाहिजे. मित्रांनो, आता आपला चपलीवर नजर गेला तर आपल्या ज्या चप्पल आहे, या चप्पल ज्या एकदम सेम आहेत दिसण्यासाठी, असे दाणे दाणेवाले कलर सेम आहे, पण एक जी चप्पल आहे ते पॅरागॉनची चप्पल भेटली आणि दुसरीवाली जी चप्पल आहे, हे दुसरी चप्पल आपल्याला रुपानीची भेटली. काय हरकत नाही. हे जे चप्पल आहे, हे चप्पल घालून आज आपण टर्टल फेस्टिवलला संपन्न करूया. तर मित्रांनो, आता हा जो वेलास बीच होता याला आपण चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो. आता या बीचला एक्सप्लोर केल्यानंतर आता आजूबाजूला ज्या काही गोष्टी असतील त्या एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू, कारण टर्टल फेस्टिवल जो आहे तो संध्याकाळी होणार आहे आणि तोपर्यंत टाइमपास करण्यासाठी काहीच नाही. म्हणून आजूबाजूच्या ज्याही गोष्टी असतील त्या एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. वेलास समुद्र किनाऱ्याजवळ फिरण्यासाठी भरपूर पर्यटक स्थळे आहेत. इथून 4 किलोमीटर अंतरावर बाणकोट किल्ला, तसेच 31 किलोमीटर अंतरावर वनस्पती, प्राणी आणि समुद्र शिंपल्यांसाठी प्रसिद्ध केडशी समुद्र किनारा आहे. 40 किलोमीटर अंतरावर स्वच्छतेसाठी पर्यटकांना आकर्षित करणारा अंजर्ले समुद्र किनारा आहे. आणि 13 किलोमीटर अंतरावर प्राचीन शिव आणि काळभैरव मंदिरासाठी प्रसिद्ध असलेला हरिहरेश्वर सुद्धा आहे. कुठे चाललो दर्शन? आपण आता बाणकोट किल्ला बघू. बाणकोट किल्ल्याची रचना ही बघण्यासारखी आहे. आणि वेला समुद्र किनाऱ्यापासून हा किल्ला जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असल्याकारण आम्ही किल्ल्याला भेट देण्याचं ठरवलं. बघा मित्रांनो, थोडा समोर आल्यानंतर एक रस्ता असा डायरेक्ट डोंगरावर नेऊन राहिलेला आहे. हा वाला असा रस्ता डायरेक्ट किल्ल्याजवळ घेऊन जाईल, म्हणजे या किल्ल्यावर आपल्याला चालण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण गाडीनं तिथं जाऊन पोहोचू थेट त्या किल्ल्याच्या पायथ्यावर. मुख्य रस्त्यावरून 1/2 तासात आपण किल्ल्याजवळ येऊन पोहोचतो. समोरच आपल्याला किल्ला दिसून राहिला आहे. किल्ल्याजवळ पोहोचताच किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते. आणि फायनली अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत बाणकोट या किल्ल्याजवळ. बाणकोट किल्ला हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून 47 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे.
पानकोट किल्ला सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापार मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधला गेला. थोडीशी इन्फॉर्मेशन देतो, जसं आपण तो डोंगर चढून वर आलो, वर आल्यानंतर आपल्याला या जागेवर पानकोट किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पाहायला भेटते. या प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच मोठ्या आकाराचे लाकडी दरवाजे पाहायला मिळतात. गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी हे आताच्या काळात बसवलेले असणार. या मुख्य प्रवेशद्वारातून जसं आपण प्रवेश करतो, प्रवेश केल्याबरोबर आपल्याला दोनही बाजूला देवड्या पाहायला मिळतात, जे की या बाजूला आणि या बाजूला. प्रवेशद्वाराच्या एका बाजूला देवडी तर दुसऱ्या बाजूला सहा पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात. देवड्यांना बघून समोर जाताच किल्ल्याचा खुला परिसर पाहायला मिळतो. आणि जसं आपण या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतो, आपल्याला पाहायला भेटते भला मोठा असा परिसर. हा जेवढा परिसर आपल्या डोळ्यांना दिसत आहे एवढाच हा किल्ला आहे. इसवी सन 1548 साली पानकोट किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबीज करून यास हिम्मतगड असे नाव दिले. समोर जाऊन पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली पानकोट किल्ला जिंकला. त्याने याला फोर्ट विक्टोरिया असं नाव दिलं. पुढे मराठी इंग्रज तहानुसार इंग्रजांनी पानकोट किल्ला मराठ्यांना परत दिला व मराठ्यांनी फोर्ट विक्टोरिया नाव बदलून पुन्हा हिम्मतगड असे ठेवले. अशा प्रकारे या किल्ल्याला पानकोट किल्ला, विक्टोरिया किल्ला किंवा हिम्मतगड किल्ला या नावाने ओळखले जाते. मुख्य प्रवेशद्वारातून जसं आपण प्रवेश करतो, या गेटमधून एंटर केल्याबरोबर अपोजिटमध्ये आपल्याला या जागेवर एक मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचं दर्शन केल्यानंतर आता बघू की या एक्झॅक्ट तटबंदीवर काय आहे, या तटबंदी कशा आहे त्या बघण्याचा प्रयत्न करू. गडाच्या थोडा समोर चालत गेल्यावर पडक्या अवस्थेत असलेल्या काही वास्तू पाहायला मिळाल्या. मित्रांनो, ज्या ठिकाणी आता आपण आलो या जागेवर आपल्याला असं काहीतरी घरासारखं कन्स्ट्रक्शन दिसत आहे. मे बी पहिलेच्या काळामध्ये हे राजवाडे किंवा राजवाड्याचा अवशेष असू शकते. सध्या आपल्याला फक्त इथं बेसमेंट दिसत आहे, म्हणजे ज्योते, घर बांधायच्या पहिले जे ज्योते असतात ते दिसत आहे. जसा अवशेष आपल्याला या बाजून पाहायला भेटतात, तसाच अवशेष त्या बाजून सुद्धा पाहायला भेटत आहे आपल्याला. पानकोट किल्ल्यावर बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे असलेली भक्कम अशी तटबंदी. या तटबंदीवर जाण्यासाठी चांगल्या अवस्थेत असलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. सो चला मित्रांनो, आता जाऊ आपण गडाची तटबंदी बघण्यासाठी. या पायऱ्यांची हाईट तर बघा किती जास्त आहे. नॉर्मली आपली जेवढी पायरी असते त्या पायऱ्याच्या दुप्पट एवढा साईज आहे. आणि अशा प्रकारे आपण येऊन पोचलो गडाच्या वर. आणि जसं आपण गडाच्या वर येऊन पोचलो, गड झाला एक्सप्लोर. बस एवढाच गड होता. पानकोट हा किल्ला समुद्राजवळील डोंगरावर बांधलेला आहे. पूर्वी हा मार्ग महाडपर्यंत जात होता, जो मध्यकालीन काळात व्यापारासाठी एक व्यस्त असा मार्ग होता. म्हणून या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. बघा, टॉप व्ह्यूवरून बघितल्यानंतर आपल्याला दिसून येईल की इथं दोन जागेवर आपल्याला काहीतरी अवशेष दिसून राहिले आहे. पहिले या जागेवर काहीतरी कन्स्ट्रक्शन असणार. तर मित्रांनो, या जागेवर एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे. प्रत्येक जो मेन एंट्रन्स असतो, मेन दरवाजा, त्या मेन दरवाज्याच्या आजूबाजूला दोन देवड्या असतात, आतल्या बाजूनं, अंदरच्या बाजूनं. कशासाठी? तर त्या दरवाज्याचं रक्षण करण्यासाठी. तसंच गडाच्या तो जो मेन एंट्रन्स राहते, त्या मेन एंट्रन्सच्या आजूबाजूला मोठमोठे बुरुज राहतात. या बुरुजाचा उपयोग पहिलेच्या काळात या महाद्वाराचा, मुख्य प्रवेशद्वाराचं रक्षण करण्यासाठी केला जात होता. या गडावर असलेली सगळ्यात मोठ्या आकाराची तोफ आपल्याला इथं पाहायला भेटते. आता या जागेवर या तोफला गाडा लावण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण पानकोट किल्ल्याला करून टाकू बाय बाय आणि निघू थेट मग. अगं असा असा उलटा कुठं हो भाई? अरे केवढ्या स्पीडमध्ये भाई, जेवढ्या स्पीडमध्ये गाडी समोर जाते तेवढ्या स्पीडमध्ये हा उलटा नेऊन राहिलेला आहे. माहित नाही हा एक्झॅक्ट याचा प्लॅन काय आहे. घरी जायचं. अरे भाई, पोचलो रे बा. मित्रांनो, जर तुमचा सकाळचा कासव फेस्टिवल मिस झाला आणि संध्याकाळपर्यंत काय करू असा विचार आला, तर तुम्ही वेलास गावाला एक्सप्लोअर करू शकता. आंबे सांबे अशक्य सुंदर सह्याद्रीत सह्याद्रीत लागलेले मोठाले आंबे. वेलास गावामध्ये राहण्यासाठी भरपूर होमस्टेची व्यवस्था आहे. राहण्याची आणि खाण्याची चांगली सोय होईल अशी इथं होमस्टे बघायला मिळतात. ज्या घरी आपण जेवण करण्यासाठी थांबलो त्या जागेचा नजारा तर पहा एकदा. इथं प्रत्येक माणसाच्या घरी बहुत मोठ्या मोठ्या अशा बगीच्यासारख्या बाग आहे. आणि या जागेवर यांनी नारळाचे झाडं, सुपारीचे झाडं, केळीचे झाडं लावून ठेवले आहे. दर्शनदा ट्राय करत आहे का? चेक करू आपली कला. ही सगळी धडपड सुरू होती झाडावरील फ्रेश नारळ पाणी पिण्यासाठी. शेवटी झाडावर चढण्यासाठी आम्ही असमर्थ राहिलो,
आणि इथं असलेल्या बांबूने झाडावरील नारळ तोडण्याचा डिसिजन घेतला. कुठला नाही रे पाणी कसं आहे पाणी भारी गोड एक नंबर फायनली आपल्याला या जागेवर मलाई खाल भेटते. मित्रांनो समजून नाही राहिलं आपण एक्झॅक्ट टर्टल फेस्टिवल साठी कासो फेस्टिवल साठी आलो आहो का नुसतं गाव फिरण्यासाठी आलो आहो पण जे भी काही आहे बहुत मजेदार आहे एक नंबर. दिवसभर गावाला एक्सप्लोअर करता करता संध्याकाळचे 5 वाजले. संध्याकाळी कासो महोत्सव 6 ते 7:30 दरम्यान होणार होता म्हणून आता आमची स्वारी निघाली वेला समुद्र किनाऱ्याकडे. मातीपासून वाचण्यासाठी आपण या चपलीचा उपयोग करणार होतो जी आपल्याला कचऱ्यातून मिळाली होती. अमीनो शा गगनशा बारे बारे वा हमेशा हमेशा. लोकांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी अंड्यातून कासव निघण्याचे चान्सेस खूप कमी असतात म्हणून संध्याकाळी कासव पाहायला भेटणार की नाही याची धडपड मनात सुरू होती. हळूहळू फुल पब्लिक जमा होऊन राहिली या जागेवर सगळे कासवाचे पिल्ले पाहण्यासाठी आणि कासवाचे पिल्ले आहे अंदर ते निघतील 6 वाजता बाहेर. संध्याकाळी 5 वाजता इथे कोणीच लोक दिसत नव्हते आणि 10 मिनिटांमध्ये लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली. आपल्याकडून कासवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची माहिती इथं देण्यात आली. आलेली असते साधारण पाण्यापासून 50 ते 100 मीटर अंतर सोडून इथे बॅरिकेड लावलेले आहेत. बॅरिकेडच्या बाहेर सर्वांनी थांबायचं आहे. पिल्ल पाण्यात गेल्यानंतर 10 ते 20 मिनिटं कोणीही पाण्यात जाऊ नये. पाण्याच्या लाटे म्हणजे आपल्या पायाखाली येऊ शकतील आणि सर्वांनी आपले मोबाईल आणि कॅमेराचे फ्लॅश बंद ठेवायचे. माहिती दिल्यानंतर एक एक करून टोपली खाली कासव बाहेर आला की नाही हे चेक करण्यात आला. पण अफसोस पहिल्या टोपली मधून एकही कासव बाहेर नाही आला. दुसऱ्या टोपलीतून 2 कासवाचे पिल्ले बाहेर आले. यांना बघताच लोकांचा जल्लोष हा बघण्यासारखा होता. आज आमची बॅच खूप लक्की होती. आम्हाला 19 कासवांचे पिल्ले पाहायला मिळाले.
का कोणी दोन मिनिट त्यांच्या हाताला हात लावू नका जरा त्यांच्या हातात हे आहे ना दोन मिनिट दोन मिनिट समोर येऊ नका जरा लेफ्ट अँड राईट उभे राहा जरा जागा सोडा जरा जागा सोडा जरा जागा सोडा अशा प्रकारे जेवढे पण आपले कासव होते ते सगळे पाण्याच्या अंदर चालले गेले आहे आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम जल्लोष आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा सॅटिस्फाय आहे. 100 रुपये देऊन आले प्रत्येकाचे 100 रुपये वसूल झाले या जागेवर. मजा येऊन राहिली. कसा राहिला तुमचा एक्सपिरियन्स? एकदम मस्त. खूप मजा आली. कासव फेस्टिवल पेक्षा जास्त भेटलं तुम्हाला भेटलं जास्त आनंद झाला आम्हाला बाबू. मजा आली. सो मित्रांनो जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार पडलेला आहे. आपण कासव पाहण्यासाठी आलो होतो. होप नव्हती का कासव भेटल पण कासव एवढ्या जास्त प्रमाणात भेटले का मजा येऊन गेली. आजचा हा कासवांची जत्रा असलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल तर याला लाईक करा. होऊ शकेल तर या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यासारख्या अनेक पर्यटक लोकांना घरी बसल्या बसल्या या कासवांच्या जत्रांची मजा घेता येईल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेले बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल. सो मित्रांनो भेटूया पटकनात सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.